सुप्रभात, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज शुक्रवार आणि उद्या शनिवार रविवार. आपल्याला सगळ्यांना दिवाळीची ही पूर्वतयारी छान जाव. आणि आता बोलूयात बातम्यांकडे. गेल्या 25 दिवसांपासून मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये असणाऱ्या आर्यन खानची मन्नत अखेर पूर्ण झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं आर्यन खानला जामीन मंजूर केला आहे, त्यामुळे आता आर्यन त्याची दिवाळी आपल्या घरी अर्थात मन्नतवर साजरी करू शकणार आहे. आर्यनचं अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांनासुद्धा उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. सलग 3 दिवस आर्यन खानच्या जामीन प्रकरणात सुनावणी सुरू होती. NCB आणि आर्यनच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला आणि अखेर आर्यनच्या बाजूनं निकाल आला आणि आर्यन खान कदाचित आज तुरुंगाबाहेर येऊ शकतो. सलग 3 दिवस सुनावणी सुरू होती. आर्यनच्या वतीनं आणि NCB वतीनं वकील दावे प्रतिदावे करत होते, आपापली बाजू आग्रहानं कोर्टात मांडत होते, पण अखेर काल संध्याकाळी आर्यन खानला जामीन मंजूर करण्यात आला. आणि आर्यनच्या सोबत मुनमुन धमेचा हिला सुद्धा जामीन मंजूर झालाय. अरबाज मर्चंट यांनाही जामीन मंजूर झाला आहे. आर्यन खान, मुनमुन अँड अरबाज खान, द कोर्ट हॅज हर्ड द केस फॉर मोर देन 2 or 3 days अँड द कोर्ट हॅज ग्रांटेड बेल जस्ट नाव. The detailed order will be given tomorrow and hopefully all the 3 petitioners will come out of jail either tomorrow or on Saturday.